तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आलो आहोत आपण पुण्याला. निखिलचं म्हणजे इथं फ्लॅट आहे बघा, या फ्लॅटवर आलो आणि आता चाललो आहोत आपण जरा बाहेर फिरायला. तर नाईक साहेबांचा जो आपण ब्लॉग बनवला, निरंजन नाईक साहेबांचे खरं तर खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी एवढं प्रेम दिलं आम्हाला की आम्ही अनपेक्षित होतं. असं कसं वाटलं तुला भेटून? भारी की सुपर सुपर से उपर. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला तो ब्लॉग कसा वाटतो हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. या आपण आणि पाहिलं नसेल तर नक्की पहा. तो ब्लॉग थोडा मोठा आहे पण नाईक साहेबांच्या, वसंतरावजी नाईक साहेब जे माजी मुख्यमंत्री होते, हरित क्रांतीचे प्रणेते आहेत महाराष्ट्राचे, तर त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्याविषयीच्या काही आठवणी, अनेक अशा आठवणी त्या ब्लॉगमध्ये आपण म्हणजे सांगितलेल्या आहेत. तर तो ब्लॉग नक्की पहा. आणि असंच आहे ना, कॉन्टॅक्ट थ्रू इकडे तिकडे कुठेतरी अनेक लोकांना भेटण्याचा आपला मानस आहे, आपले विचार आहेत की त्यांना आपण भेटावं, जाणावं, त्यांची भेट होईल ब्लॉगिंगमुळे, तुमच्यामुळे या गोष्टी शक्य होतील. तर पुढे आणखी आपण एका मोठ्या व्यक्तीला भेटणार आहोत काही दिवसांनी. सस्पेन्स ठेवा. तुम्हाला काय वाटतं आपण कोणाला भेटू? बॉलिवूड वगैरे असं कोणाशी पण आपण भेटू शकतो म्हणजे? आता ते मी सांगणार नाही तुम्हाला, पण झाली तर इन केस बरं असं प्रयत्न चालू आहेत आमचे, तर त्यांना सुद्धा भेटायला जाऊ शकतो आपण. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, हा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच भेटू मग आपण त्या ब्लॉग मध्ये सुद्धा. तर आजचा हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहता, ठीक आहे? चला मित्रांनो, आता आलोत आपण सिंहगड कॉलेजला आणि हा आहे माझा बालपणीचा मित्र कुणाल चव्हाण. असे आमचे बालपणी हे पुसत पुण्याला येऊन पुसतला आल्यासारखं वाटेल, कारण इथं सगळे आहे ना एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा घरून सुटले म्हणजे काय म्हणतात, स्पर्धा परीक्षा करत आहोत, एमपीएससी करत आहोत. असं तू काय करत आहे? एन्जॉय नको करू, काहीतरी कर आता, ऐक ना. ठीक आहे. तर इकडे हे काय बरं, हे जेवणाचं ठिकाण आहे का? नाही नाही, हे कॉमन एरिया. कॉमन एरिया. अच्छा, तर इथे आलो आम्ही यालाच भेटायला आलो. इथून आहे ना आपल्याला शुभमला त्यांना भेटून येऊ. आणखी एक दोन जण आहेत, पाहू आता कोणा कोणाला. इथंच राहते ते, त्यांनाच भेटायला चाललो, त्यांना भेटून येतो. तर बंजारा बडीला त्यांना पण भेटून या आणि संध्याकाळी ऑल ओव्हर इंडियन झोलोचे मालक. ऑल ओव्हर इंडियन झोलो. झोलो काय? पीजी कंपनी. अच्छा, पीजी आहे का? कंपनी आहे, पूर्ण इंडिया बँगलोरची कंपनी. अच्छा, पीजीची कंपनी. ते मग ते असं देतात समजा, मालकच आहे, मालकच आहेत का? चला ठीक आहे, आता आपण जाऊ शुभमकडे. आता चाललो आहोत आपण शुभमकडे म्हणजे बंजारा बडीकडे. तर त्यांच्याकडे चाललो आणि रस्त्यात आहे ना हे सीन पाहायला मिळालं म्हणून थांबलो आम्ही निखिल आणि मी. हे बघा किती सुंदर आहे ना, हे एकदम काय भारी दिसतं आणि रात्री तर खूप छान दिसतं म्हणतात. तर आता थोड्या अंतरावर शुभम त्यांचं घर आहे, तिकडे जाऊन येऊ, भेटून येऊ त्यांना आपण. आता आलो तर आपण चेतन कडे. आम्ही वरती बसलो, थोडा फ्रेश वगैरे झालो. नाही, चेतनचं घर आहे सध्या, ते याच्या नावावर केलेलं नाही. काय सांगावं, हे म्हणजे आता राजकारण फार वाईट चालू आहे, भावांमध्ये तिकीट वाटप चालू आहे इकडे तिकडे. आजू आता इथे आहे ना म्हणजे चांगलं प्रोफेशनल वर्क करायला आलेला आहे, कॅमेरा वगैरे घेऊन आणि प्रोफेशनल काम करायचं आहे त्याला. नक्की आजूला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आयडी काय आपली? अज्जू राठोड. फोटोग्राफी. चलो आम्ही निघालो घराच्या बाहेर, पण कुठं जायचं ते काय नक्की नाही. कुठं जाऊ? कुठं पण कुठं जायचं ते दोघं कोणालाच माहिती नाही आम्हाला. आम्ही पाहतो आता, शोधतो एखादं ठिकाण छान फिरायचं. कोण कथं जायचं? काही आचो दकाळ सापच साप. काय काही सर?
बेचनी तू औषध दी कर रही है लोगो को भ्रम है की मिट्टी के अंदर अच्छा वो सॉरी गाइस एक काट देना मैं सपोला सपोला हां ये शुभम से एक केस तुटून पडले आणि ते जीवंत केस जीवंत केस आहे एकदम लाइव आहे दिमुंडी सर दिमुंडी छेचारता आहे ना निखिलला लागली भूक बघा हे तुझ्यासाठी एक करते आता इथून इथून आहे ना आम्ही जाणार आहोत काय एफसी रोडला एफसी रोड म्हणजे काय ते फॅशन ग्यूसन कॉलेज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड अच्छा एफसी रोडला आम्ही कधी गेलो नाही हे शुभम म्हणत आहे की तिथे जायचं याच्या खूप आवडीची जागा आहे तुझं करत आहे ठीक आहे तिकडे चाललो आम्ही आणि तू पण नाही बघितलं ठीक आहे काय होतं म्हणत आहे ते असं पाहिलं नाही म्हणून तर एफसी रोड ला जाऊ तिकडे आपण बघू काय आता आलो तर आपण एफसी रोड ला आम्ही इतका पाऊस सुरू आहे ना आम्ही पावसात भिजत भिजत आलो सगळा म्हणजे धिंगाणा झाला आमच्या फिरण्याचा वगैरे भिजते आलो भिजत भिजत आलो भाई सगळं काय आता अवघडच काम आहे शुभ म्हणजे पुढे थांबून आता बघू काय होत तर मित्रांनो पाऊस इतका सुरू झाला सगळं भिजलो आम्ही तर एवढ्या जोरदार पावसात सगळे या छत्री खाली वगैरे थांबून आहोत आम्ही लोक पाहिले आम्हाला आम्ही लोकांना पाहून बघा वेली बघा अवघड म्हणजे नौका ड्युटी करून करून ते आता हे आजच्या संकटात सापडले याला म्हणतात अवेळी येणारा पाऊस तर जेव्हा यायचा तेव्हा येत नाही निसर्गही शेतकऱ्यांशी खेळत असतो तसा आमच्यासोबत खेळला आता हे बघा हे किती पाऊस सुरू आहे ब्लॉग आम्ही हे डेली ब्लॉग वगैरे करत असतात ते आम्हाला विचारत आहेत की ब्लॉग काय कशा संबंधी आहे काय असं आता आम्ही काय माहित आहे का आम्ही आमच्या शहरात तरी लाजायचो आधी ब्लॉग करा बनवायला लोक पाहतात मग आता आमच्या शहरात लाजत आहे आम्ही तर आता तर बाहेर इकडे तर काही प्रॉब्लेम नाही आम्ही मस्त ब्लॉग बनवण्यासाठी आलो होतो पण या काय असं आमचा गाव पुसद हे यवतमाळ दिग्रस असे जवळचे एका एरियातले जावत आम्ही सगळे पुसदकर आदी यांचं बंजारा बडी आता ते नाही गाणं वगैरे गाणं पहा आम्ही गाणं बनवलेलं चांगलं बंजारा समाज गोर बोली मधला आहे पण तुम्हाला आवडेल नक्की आहे पाहायला वगैरे मोटर ओव्हरफ्लो झाला टाका प्रतीक कसं काय बरं इकडे बघ ना इकडे असंच रास्ते मग ब्लॉक मध्ये हे इथं लाईट त्याच्यासाठीच आहे की आम्हाला इथं ब्लॉक बनवता आला पाहिजे आमचे एक सबस्क्राइबर पण दादा हे कुठे गेलं ते कोर्ट करायचं ते सिम सगळे भिजले असते आमचे सिम कुठं जायचं घरी जाऊ म्हणत नाही रे आपण जास्त पाऊस नंतर सुरू होऊन जाईल असं लट्टू मुत्त्या देव आहे ते देव आहे चला चला मग जायचं का पुढं काय खायचं घ्यायचं चला 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 भाऊ जय महाकाळ नाही रे पाऊस आहे खरंच पाऊस आहे तर इतका पाऊस आहे ना आता काय हे फिरायचं पण फक्त तुम्हाला हो आता बघू आता काय भिजलो तर भिजलो आता चल काय कुठं आहे डब्ल्यू बडा डब्ल्यू इसके नीचे 10 करोड आहे हे बडे डब्ल्यू के नीचे 10 करोड आहे आसमान आहे रे हे बघा मस्त आहे ना इथं चॅट चालू आहे काय खायचं का हे खायचं काय खायचं जे दिसत आहे ते सगळं आहे चला घ्या आनंद घ्या थोडा पाऊस आता ये ना जा ना
क्या रखा है? और यही क्या आपके पास? और इस दिल में क्या रखा है? तेरे ही जंगल ने खा रखा है। अरे भाई काही सदक आप लोग एकदम कुरुम कुरुम आहे। नाही बे मला हेच पाहिजे फक्त तिखट ना ना फर्मुले बाकी नाही आवडत। कोई बच्चा नहीं। जितने दिख रहे उतने तेला मजा येता है आपले डायलॉग आहे। बीडेर ची काय तू? अच्छा बाप असं बोर बोली वरून लक्षात येतात सगळे खरे घडले मनक्या मनक्यान ओळखाय वळजे सेवालाल महाराजांचं बोल सत्य आहे। सगळ्या मेकअप करून आलेल्या मुलींचे मेकअप आहे उतरले काय बंजारा समाजात त्याला वगळला उतरणे वगळला उतरले वा असं तर तशातला विषय चालू आहे इकडे। हे बघा इकडे शॉपिंग सगळं हे मी पहिल्यांदाच पाहतो। आणखी तर खूप छान असतं म्हणतात पण आणखी माहिती नाही आता काय काय ते विषय पावसामुळे सगळं ढिगाळलं। हे बघा भाई आता आलोत आपण कलाकार कट्ट्यावर। हे मी पहिल्यांदाच पाहिलं असं कलाकार कट्टा वगैरे या गोष्टी मला माहित नाही। हे दाखवत आहेत आता सगळ्या गोष्टी काय हे? अच्छा हे कलाकार आहेत ना पण आता पावसामुळे त्यांचं हे बंद झालं असणार। घरी चालला का कि करणार आता काय? काय कलाकारी करत आहे कि काय चालले आता घरी? घरी चाललंय ठीक आहे ठीक आहे पावसामुळे ना ठीक आहे ठीक आहे। किंवा फक्त एक पॅशन म्हणून करता ना पैशाचा असा काही विषयच नाही किती हे दिले तरी चालतात असं काय वेगवेगळे पॅशन आहेत सगळ्यात। हा बरोबर हे चांगली गोष्ट आहे। तसे होतात म्हणजे मदत म्हणून होऊन जाते ना। बाकी काय करता जॉब वगैरे? अच्छा चालेल चालेल काय कलाकार कट्टा आणि इथं फोटो वगैरे काढून घ्या आपण काय पेंटिंग आहे। अच्छा बनवतात वाटतच नाही बनवतातच ते बनवतात का पेंटिंगच आहे त्यांचं। हे बघा असे सगळे कलाकार इथे येतात आणि हे फक्त पॅशन आहे त्यांचं। बोल ना विचारून घे आणि हा चेहरा नाही वेगळा चांगला चेहरा फोटो आहे का फोटोवून करतात का असं नाही करत असं करायचं म्हणजे कसं काय काय विषय ते त्याच्यावर असं डिपेंड आहे का रेट वगैरे? लाईव्ह असेल तर 500 रुपये देतो। अच्छा लाईव्ह असेल तर 500 रुपये आणि फोटोवून करायचा असेल तर किती? 1800। अच्छा फोटो फ्रेम बनवायचा असेल तर 1800 असं मला आम्हाला वाटलं ते फोटो तुम्हाला द्यायचा मग तुम्ही त्याच्यावरून स्केच नाही करता फक्त 20 मिनिटात बनवता तुम्ही? अच्छा तुम्ही बनवता असं कला कुठले तुम्ही? आम्ही यवतमाळ डिस्ट्रिक्ट। फिरायला आलो तसंच काम होतं इकडे मित्रमंडळी राहतात कामही होत आहेत त्यानिमित्त आलो तसं। याचं ओरिजिनल आहे ना ते कसं ते असं फ्रेम मध्ये लावलेलं नाही ओरिजिनल आहे ते जर तुम्ही असं हे काढलं तर ते फ्रेमच्या बाहेर जाणार। ए लटा तर काढता लटा ते काहीतरी केलेलं आहे त्यानं पण याचा स्केच बनवला तर मग ते वरचं जरा तुम्हाला जास्त निमुळत ठेवावं लागणार फ्रेम अशी वर ठेवावं लागणार ते केस काढायसाठी। हे आम्हाला आवडलंय आम्ही पहिल्यांदा पाहिलंय कलाकार कट्टा वगैरे असं कलाकारांसाठी एक स्थान आहे चांगलं हो ना? नाही आम्हाला पाहायचं सगळं होतं पण हा पावसामुळे सगळं गेलं असं झालं आहे की नाही? पावसामुळे सगळा गोंधळ झालेला नाही तर आम्ही सगळं व्यवस्थित पाहणार होतो असो ठीक आहे जेवढं पाहायला मिळालं तेवढंच ठीक आम्ही जरा फिरून पण आलो बस झालं। आता हा ब्लॉगचा आला आता एक शेवटचा फोटो वगैरे काढतो आम्ही थंबनेलसाठी आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये।